नागपुर संभाग शिक्षक निर्वाचन क्षेत्र विधान परिषद चुनाव में आम आदमी पार्टी ने आज नामांकन दाखिल किया है। डॉक्टर देवेंद्र वानखेड़े आम आदमी पार्टी के आधिकारिक उम्मीदवार है। आप विधान परिषद चुनाव में मौजूदा विधायक नागोजी पुंडलिक गानार को चुनौती देगी। आज आम्ही नागपुर विभागीय शिक्षक मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलो आहोत। आजचा खरं पाहता खूप चांगला दिवस आहे। आज माँ जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे जयंती उत्सव आहे, जयंती महोत्सव आहे। या पर्वावर या देशामध्ये शिक्षणामध्ये क्रांती झाली पाहिजे। जी क्रांती दिल्लीमध्ये झाली तीच क्रांती आमच्या महाराष्ट्रात झाली पाहिजे, यासाठी आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करतो। आपण सगळ्यांना माहीत असेल महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची परिस्थिती फार वाईट करून टाकली आहे। शिक्षणाचं बजेट फक्त 4% केला जा 4% केला आहे आणि तेही बजेट पूर्णपणे खर्च केला जात नाही। त्यामध्ये भ्रष्टाचार किती आहे हा वेगळा मुद्दा आहे। शिक्षकांना जुनी पेन्शन बंद केली, शिक्षकांना शिक्षकांची नवीन भरती 12 वर्षापासून बंद केली, शिक्षकांना जे शिक्षण सेवक आणलं त्या माध्यमातून शिक्षकांचं शोषण केलं जात आहे। तासिका तत्वावर जे शिक्षक आहेत त्यांना 54 रुपये पिरियड, आता त्याचं मला वाटते 150 रुपये करण्याचं काहीतरी सरकारचं धोरण आहे। 150 सुद्धा एका दिवसाला शिक्षकाला घरून जाणे येणे पेट्रोल टाकणे आणि विद्यार्थ्यांना शिकवणे मला वाटते हे काही शक्य नाही। हे एकूण शिक्षकांची थट्टा आहे। इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण बघितलं सरकारी शाळांचं, अनुदानित शाळांचं, खाजगी शाळा असो किंवा सरकारी शाळा असो, फारच वाईट झालं आहे। एकूणच आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं बजेट नसल्यामुळे आणि सरकारची नियत चांगली नसल्यामुळे मग भाजपा सरकार असो किंवा काँग्रेस प्रणित सरकार असो दोन्ही सरकार शिक्षा विरोधी आहेत। कारण की यांनी स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आहे आणि स्वतःचं साम्राज्य चालवण्यासाठी शिक्षणाला पूर्ण खाजगीकरण करण्यासाठी यांनी ज्या काही पॉलिसी आणतात त्या पॉलिसीच्या विरोधात जे शिक्षक प्रतिनिधी काँग्रेस बीजेपी सेना यांच्याकडून निवडून जातात ते सदनमध्ये आपला आवाज मजबूतीने ठेवू शकत नाहीत का किंवा ते पार्टीला रिप्रेझेंट करत असल्यामुळे त्यांच्याकडे ते आवाज करण्याची नीतिमत्ता नाही आहे। म्हणून आम्ही दिल्लीतल्या ज्या गोष्टी आहे, दिल्लीमध्ये एकमेव राज्य आहे की जिथे 24% बजेटचा खर्च शिक्षणावर केला जाते, तिथे मंत्र्यांना विदेशात न पाठवता शिक्षकांना ट्रेनिंगसाठी विदेशात पाठवल्या जाते। आज दिल्लीच्या मॉडेलची चर्चा संपूर्ण भारतामध्ये आणि भारतामध्येच नाही तर विदेशामध्ये सुरू आहे हे आपण सगळ्यांना माहीत आहे। त्याच मॉडेलची सुरुवात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हाऊसमध्ये जाऊन आवाज उचलला गेला पाहिजे, यासाठी आम्ही आज अर्ज दाखल करतो आहोत। आम्ही संपूर्ण क्रांती सध्या महाराष्ट्रामध्ये करू शकणार नाही, परंतु त्याचं बीज रोवण्याचं काम निश्चित करू, एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो।